सर काय नेमकं मागणं आहे आज आपण काळाराम मंदिरा इथे आलेलो ईपीएस 95 ची जी पेन्शन आहे ती 186 आस्थापनामध्ये लागू आहे ज्याप्रमाणे साखर कामगार वीज त्याचप्रमाणे सेवानिवृत्त एसटी कामगार त्याचप्रमाणे एचएल असेल मायक्रो कंपनी असेल असे औद्योगिक क्षेत्रातले कामगार असतील यांना पेन्शन मिळते ही पेन्शन 1995ला सुरू झाली त्याला कोणत्या प्रकारचा महागाई भत्ता नाही देशामध्ये 70 लाख पेन्शनर्स आहेत या संदर्भात 2012 मध्ये भगतसिंग कोश्यारींच्या नावाखाली जी एक राज्यसभेची कमिटी नेमली होती त्या कमिटीने शिफारस केली होती की 3000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करू परंतु त्या आजपर्यंत लागू झाली नाही भारतीय जनता पक्षाने आश्वासन दिलं होतं 2014 मध्ये प्रकाश जावडेकरांनी आमचं सरकार आल्यावरती 100 दिवसात आम्ही लागू करू आज 10 वर्ष होत आले आणि अनेक मोर्चे आम्ही दिल्लीमध्ये काढले राज्यात काढले जिल्ह्यात काढले पण दखल घेतली जात नाही उद्या मोदी साहेब नाशिकमध्ये येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये येऊन सर्व पेन्शनरांनी साखळ घातलंय की उद्या मोदी साहेबांना आमची मागणी आमच्या त्याच्यापर्यंत जावी आणि त्यांनी जगण्या इतकी 9000 रुपये पेन्शन महागाई भत्त्यास लागू करावी मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आज प्रभू रामचंद्रांना साखळी घालण्याकरता जिल्ह्यातील सर्व पेन्शनर आलेले आहेत